मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गुरुवारी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे 22 गावाचे साखळी उपोषण सुरू होते. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारचा आणि मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या वाजळवीरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक अंत्यविधी करण्यात आला. सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला खोटी करणे देत आहे, त्यामुळे आम्ही सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी केला असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला लोणी खुर्द परिसरातील 22 गावातील सकल मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करत गावातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा असल्याचे लोणी खुर्द परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. संजय पगारे, MCN News, शिऊर.